बार्शी येथील बागवान सोशल फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. तसेच रुग्ण हक्क सेवा समितीची स्थापना व संबंधितांना पदाचे वाटप देखील करण्यात आले. बार्शी येथील सामाजिक सेवेतील अग्रेसर बागवान सोशल फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुंडी यांच्या हस्ते बार्शीच्या जमजम फंक्शन हॉल येथे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच रुग्ण हक्क संरक्षण समिती शाखा बार्शी याची स्थापना देखील करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुंडी यांनी भूषवले. कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा रुग्ण समिती अध्यक्ष सुमित भांडेकर, जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल भरले, सोलापूर शहराध्यक्षपदी कुणाल धोत्रे, बापू गोलप, मुस्लिम एकता संघटनेचे अध्यक्ष आसिफभाई जमादार, चंद्रमणी गायकवाड, प्रसाद एडके, ॲडव्होकेट कुलदीप क्षीरसागर, डॉक्टर शीतल बोपलकर, बार्शी बागवान समाजचे अध्यक्ष मुसा चौधरी बागवान, आयुब शेख, सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जहागीर येडशीकर, दीपक आवाळ, सतीश पालंके, आबोली पालके आदी उपस्थित होते.